बाई का ग तुझे दोन पिरू राहिले माझी एकच पपई राहिली ग इकनच बाई त्याला गिरायक आहे ना बाई काय कराव काय ना आता ह्या दोन याच्यासाठी दोन पिरू साठी एक पपई साठी कवर बसावा काय माहिती बाई हे बसून बसून ना कटाळ येतो बाई हे माई सासू लय खडूस ठेवले 5-50 झाड त्या घराच्या माग लावून आणि मरणाच्या पपया त्या ताग त्याला अग बाई तू तशी मायवाली मायवाली सासू तर तुईवाल्या सासूची सक्की मावज बहीण अग या डांगऱ्या मरती नाही बाई घेते पपई तुडी ती जाऊन म्हातारी सकाळीच आण जाय बाई इकायला जाय बाई सोनी इकायला तुझी तशी करते माई कशी करते सारा अख्खं काम आवरून घेती तवर तिला दुसरा चाळाच नाही ती चाळा बरोबर ती जाती तोडून आणती आणि बाई जाई पाटी घे आणि बस बाजारात जाऊन बाई तो तरी कमीचे माई सासू काय करते माहिती का बराबर माया सकाळचा स्वयंपाक झाला लेकरांचं आवरलं धुणं भांडे सगळं झालं का सासू टुकून घराच्या माग जाती आणि गपची पपाय तोडून आणी ती मोठ्या बादलीत आणि घे बाई सोने संध्याकाळच्या चहापतीला पैसे होईल साखरपतीला पैसे नाहीत जाय सोने ये पपाया ऐकून काय करा बाया म्हातारीला आणि काय नाही असं झालं बाय मला तर असंच बाई करडईला किडा नाही वाकट्याला पिडा नाही जाती नाही बाय अशा बाजारात येतात बाई असे बेवडे आणि डोक्याला वैताग देतात बाई बायका त्यांना एक वस्तू सांगा त्या आणि ये गडी माणसाची जातले पांचड ग काही सांगती काही बायकाने एक जर सांगितलं ना इकडे माणसं दुसरं चावळत बसतात आणि यांना एकल्या धुकल्या बाया बघितल्या ना असं काही ऐकताना त्यांना तर नुसतं खाजूनच आवधान येत बाय यायला आपण ना दिवसभर कष्ट करावा या लक्ष्मीला संध्याकाळी नेऊन द्यावा या लक्ष्मीनं माझं डोकं खावा हिला नेऊन तरी काय द्यावा मला तेच कळत नाही आता या बाजारात काय आहे तिनं बाजार आणायला सांगितलं हा हाय दोन बाया बसले पपई घ्या पपई पेरू घ्या पेरू गोड गोड पपई बाई बोला ना भाऊ खाली बसू बसा ना काय घ्यायचं यावर जमन ना आपला जमल ना भाऊ बसा बाई हा या पपईची काय किंमत भाऊ ही पपई दिली 30 रुपयाला तीस रुपयाला ही पपई 30 रुपयाला जाऊ दे बाई तुझे दोन जाम किती रुपयाचे मायवाले आहे ते 20 रुपयाचे मला नाही जमत हे 1/2 किलो भरतील बाबा ते अगं हे दोनच जांब आहे दोनच पण मग मोठे मोठे कडक जांब एक एवढा फार लूस लूस पडला आहे आणि एक एवढा कडक कोण खाय तो जांबाला बाई तो पपईचा जेवर बोल भाऊ माहित पपई 30 रुपयाला आता काय करावं बा पपई घ्यावत माई लक्ष्मी मला मारीन जाम घ्यावत काय करावं ते बाई तुम्ही नेमकं नेमकं बोला बा नेमकं नेमकं नाही भाऊ त्या पिरू का पाहतो पपईचा भाव विचारितो पपई का पाहतो पिरूचा भाव विचारितो या असं नको करू लाडू का पण पेड्याचा भाव विचारायचं काम तुला जे खायचं ना त्याचाच भाव विचार आता बाई मला तुझे दोन्ही पेरू आवडते आणि हिची पपई आवडती मग दोन्हींचे पैसे देऊन घेऊन टाक ना भाऊ मग तुम्ही खाली नक्का पक्का या वार कर खालीवर सारखा ना नाही आम्ही नाही खालीवर सरकणार आम्ही बोलत काय ना बाबा पान चाटेल वाणी मी वर सरकतो भाऊ तू वर सरकू नको खाली सरकू नको पटलं तर घे यावर कर भाऊ आणि घेव माल अग बाई यावर आणि बोल तुम्ही भाऊ आम्ही काय शौकच नाही बोलते जसा माल तसा मोले भाऊ आता काय करू मला पपई आवडत तिचे दोन्ही जांब आवडत आता काय घ्यावा मग दोन्ही जांब आवडत असले निची पपई आवडत असली तर यावर करायचं घेऊन टाकायचं अग हा ती बरोबर आहे पण तुम्ही खालीवर सरका ना थोडी भाऊ खालीवर सरकायला ती पपई का अशी तशी नाही आहे ती लांब लांबची पपई आहे हे बघ दोन दिवस झाले तोडून तरी तिचा असा चिका असा बदा 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 गळू राहिलाय ही पपई लय भारी आहे खाऊन पाय एकदा पपई खाली मला कायमची आवड लागन का कायमची आवड लागन तुम्हाला असं पाहत पाहत हिणशीन पपईवाली बाई कुड आहे पपईवाली बाई कुड आहे म्हणून बाई तू जांबाचं काय माझ्या जांबाचं मी बोलले भाऊ 20 रुपये पडतील दोन जांबाचे 1/2 किलो भरतील माल कडक आहे खायला बी गोड आहे आता करावं काय बाबा माझ्या लक्ष्मीला काय करावं आता लक्ष्मीनं इड बाई माझं तर पपईवर मन बसलंय जांबावर बसलंय का रे भाऊ तो मन नाही अजून थिरी
तुला काय घ्यायचं एक ठिकाणी ते सांग, मला घ्यायचं असेल तर घे, मला जाय. अगं बाई, मला तिचे दोनच आम घ्यायचे, तुझी पपई घ्यायची. घ्या भाऊ, मग यावर करण घेऊन जाय. पण आता हे दोन्ही नेले तुमच्या दोघींची, तुझी पपई नेली, तिचे दोन जाम नेले. हा, लक्ष्मीनं ना माल मारू काठीनं. मग नेतो काला बापा. पण माझं म्हण बसलंय ना. मग काय हुंड्यात आम्हाला दोघींना घेऊन जातो काय, जांबाचा पपईचा व्यवहार कर. अगं बाई, तुझ्या जो जांब आहे तिचा जो पपई, मी गिरायकय भाऊ. थोडं खालीवर सारखा ना भाऊ. काय खालीवर सारखायचं आता, व्यवहार जे सांगितलं तो भाऊ कर, त्याच्यामध्ये तुला काय बोलायचं ते बोल. बर बाई. हा, तुझी एकच पपई. एकच आहे भाऊ. हाय ना. हा, आणि माये दोनच जांब. मग खरं खरं बोला भाऊ, तुम्ही काय घ्यास भाऊ. 5 रुपये कमी दे तुझ्या पपईचं. काय करायचं भाऊ, 2 रुपये कमी दे माझ्या पपईचे. थम, मी माझ्या ना लक्ष्मीला बोलून घेतो. काय जाय भाऊ, पटकन तो लक्ष्मीला बोलून घे. फोन करतो पपई जाई. अग, फोन करतो ना मी. थांब, माझं तर मन बसलंय. तू एक काम कर, तो बांबू घे बरं. तुला जायचंय का नाही, का तुला लक्ष्मीला बोलायचंय का नाही? अग, मला तुझी पपई घ्यायची. तुला माई पपई घ्यायची. तिचे दोन जांब घ्यायचे. दोन जांबा घ्यायचे तुला भाऊ. न्यायला आता बोलू तो कोणाला? हा, ते खरंय. काय रे भाऊ, पपई एवढी मोठी नाही, दोन जांबा एवढे मोठे नाही. एखादा तू ट्रक टेम्पो आणशीन म्हणून तुला घ्यायचे आहे का? हा, घ्यायचं असेल तर घे, नाही तर उठ लवकर. अग, तुझी पपई घ्यायची, तिचे दोन जांब घ्यायचे. त्याच्या बांबू ग, बोला सुटलाय. 65 देणं घेणं धतुरा, येणं जाणं दुपारा. दुपाराच येत असतो बांबू. दे तू इकडे दे बरं बांबू. याच करू दे मेल्याच. दुपाराच येत असतो मी. दुपाराच येत असतो. सडकी उगाळ मेली बाय. काय भेटा त्यात ग, तुझी पपई सडली, तू दोन जांब सडली. हा, जाऊ दे सडू दे बाय. रांडकीच्या काय लोक भेटतात बाई. हा ना, लोक ग सवना धव करावान. काय नाही बाया, उठा त्यांचा आला त्या मेले तोंड घेऊन. हा ना, एक तर साऱ्या सकाळचं गिरायक आहे ना, काहीच व्हाय ना. गेल्या मेल्या हटकन लावून बाई. साऱ्या सकाळचं असं ऊन पडलं, मग आखी पपई वाळून गेली. काय काढलं आज? एक आहे दादा पपई, ये दोन पेरू, ये एक पपई, ये पपई पेरू. हा, काय करायचं? हा बी का तसाच दिसतो का? काय काय मेनच तेल वाहनाचा. हे पपई चिक्कावर फेकू राहिले एवढं भाऊ. तो मालच तसा आहे, माल तसा मोल आहे त्या पपईचा. मग तुम्ही कवळे आणली का काय आणली, मला काही कळणार भाऊ. माल तो कवळा नाही आहे. मी बाई खालून नाही गळू राहिली बाई. अरे दादा, भाऊ खालून गळू दे, नाही तर वरून गळू दे. तुला बी घ्यायचे असेल तर घे. एक तर ऊन म्हणतंय मी, साऱ्या सकाळचा चहा नाही का, पाण्याचा घोट नाही, काहीच नाही भाऊ. अगं पण मी आता घ्यायला चालले का? मी काय चेष्टा करायला का म्हणून भाऊ? उन्हाचा वायताक देऊ राहिला. घे ना तिथं चिक गळू, नाही तर त्याच्यातून रस निघू. साबणीत पाय बरं, किती फासा फासा फेकू राहिले बाई. हा, जाऊ दे मरू दे. फेकू तुला घ्यायची असेल तर घे बाबा. ए बाबा, आणि पाहिले तर पाय घ्यायची तर घे, नाही तर जाय बाबा. तुम्ही हातातून ओढ राहिली पपई. हा भाऊ, माय पपईले मागायची, तू जाय घ्यायची असते तर घे. पण एवढं कार पाणी सोडून राहिली ती ताजी म्हणून. बांबू पाहिला कसं आहे बांबू? गिरायकाला असं नाही करायचं. मग नीट बोल. म्हणजे घ्यायचे असेल तर घे. तू बसली बाजारात? हा, मी कशी असू दे, बाजारात बसू दे, नाही तर कुठं बसू दे. तुला घ्यायची असेल तर घे. मग मी काय म्हणलं तुला? तो पेरू जवळ आलो मी. बाजारात बसले म्हणजे काय? भरेल माल नाही भाऊ, तो घरचा माल आहे. इकून चिक निघतो, तिकून चिक निघतो. हे काय तो बोलणं? काय तो समोरच आहे ना. हा, निघू दे भाऊ. माझ चिक निघू दे, नाही तर काय निघू दे. माय पप्पा ये, निघू दे चिक, ठेव खाली भाऊ. तुला काय, मी या परी दिसलो काय रे? अगं तुम्ही घरगुती आणेल तुमच्या पप्पा. मग घरगुतीच पपाय आहे त्या. एकच आणली काय भाऊ? सकाळपासून पाठीभर पपाय होता सगळ्या, एकल्या एकच राहिले आता. मग तुला गिरायक गेले सर? काय लय गिरायक? अरे भाऊ, ताय सारखं फक्त गिरायक नाही राहत मला. मा कायमचं गिरायक आहे. मी जर अशी पाठी घेऊन आले बाजारात तर मा गिरायक असं वाटच पाहत. आली पपायवाली, आली पपायवाली. मला पाठी खाली टिकून देत नाही का पपाया घेत्यात डायरेक्ट? हा, मग गडी पाहिले पाहिले लगेच येते तिकडून. मा पपायची चवच तशी. मला खालून गळायला लागली ना, मग पपई अजून पक्की होईल नाही भाऊ. कवळी कवळी तुला घ्यायची तर घेण्यात आण बरं इकडती माय पपई. बरं काय आता जाऊ दे, आता जर मी नेली आता याच्यात दाणे किती निघतील सांगते बरं भाऊ? याच्यात असं
म्हणजे ते का हाब्रेड नाही भाऊ, गावठी पपई आहे. अरे मग गावठीला दाणे राहते का? मग गावठी का बिगर दाण्याची राहते भाऊ? गावठीला कमी दाणे राहत्या. तिला तिला जे हायब्रीड राहते त्याच्यात दाणे जास्त राहते. त्याच्यात का घुसून पाहिलं का आम्ही भाऊ? घरी गेल्यावर काप चारा चारा काप ती, त्याच्यामध्ये किती दाणे ती तो डोळ्यांनी पाय बाबा. कापून पाहिले आम्ही कसे काय? त्याच्यात एकच दाणा असल गरेदार पपई आहे, त्याच्यात एकच दाणा निघल, एकच दाणा आहे त्याच्यामध्ये. आम्ही घरी पण ना तिच्यात एकच निघतो दाणा. मग गावरण पपई आहे ती, गरेदार पपई आहे, त्याच्यात एकच दाणा आहे. हा तर नाही मग नाही वरच्यावर नाही दिसत मधून असल. येतो का भाऊ? बर काय के बसाय साग? बर भाऊ तिच सांगितले 50 रुपये फक्त. हा फक्त 50. फक्त 50 सांगितले? हा थोडे काय काही कमी जास्त कर भाऊ. पप्पा एकदा घेऊन जाय खाऊन पाय. खाऊ नाही पाहू का? हा उद्या परत मी पपईचा माल घेऊन येईन. तू परत उद्या पपई घ्यायलाच येशील. हा का? हा बर चालेल. काय पेरू आहे का आता भाऊ? दोनच रे तो अकेप. हा दोनच. ये काय केले पेरूला? काय डाग पडले भाऊ? पेरू चांगले डाग पडले. तुझे इकडे ते एक तर करे दाबी बिग नको, डाग बिग नको पाहू भाऊ. हातातून किती लगेच? दोनच राहिले गे. कोणी बॉस काढले काय पेरूला? बॉस काढायला मी काय कुठे मिलिटरी भरती झाले होते काय बाबा? मी इडच आहे काय चावळत असं येड्या सारखा. कोणा खाऊन पाहिलंय बाय बाय बाय. अरे भाऊ त्या पेरूला नाही का? एकाच आहे, एकाच आहे पाय बर. तू पोपटाने तोंड लावलेला पेरू तो पोपटे. हा ये दाताची ओळख पाय बाय. काय करता इथं? अगं म्हटलं दोन पेरू उरले द्यायचे ते बरं घरी जायचं आम्हाला. आणि एक पप्पा म्हणलं मग घेऊन जाऊ म्हणलं. चाललंय लवकर केव्हाची वाट बघू राहिली मी घरी. परत आलीच का? परत परत आलीच का म्हणजे केव्हाची वाट बघू राहिली आहे तुम्हाला? मला उपास सोडायचा आहे काय? का नाही बायकोची काळजी? दोन पेरू पप्पाचा करतो. सारा उपास संपत आला, दिवस ढळत आला आणि आता पेरू आणायचं सुचलं तुम्हाला. आणि तुला पप्पा म्हणलं उपास म्हणूनच घेऊन घेऊन चाललो होतो. माझा उपास सोडायची वेळ आली. काय नाही संध्याकाळचा उपासावर खायावर मला माहिती. तुला उपास सोडायची वेळेस मी उपास करू. खाल्याशिवाय तुला तुला खावंच लागेल. घ्या पटकन पप्पा यांचा ला. सांग ना बाई दाते लागले बाई पाहून घे. काय काय सांगितलं? एक कडक आहे एक जास्त नरम झालाय भाऊ. 1/2 किलो भरतील. ये 20 रुपये. अरे पण करंडेल तू पाय दात लावली भाऊ. 5 रुपये कमी दे पण घेऊन जाय. आता त्याला पोपटाने चोच लावली त्याला मी काय करावा? अरे पण ते नेमकं मानवशेपत आलं ना असं चांगलं राहत उलट. आज खाऊन नाही द्यायचे म्हणलं. आता ते चांगला माल दिसले पोपट पाखर चिमण्या येणारच आहे. दाड मारतच मग. अहो मी काय म्हणती सगळीकडे जाऊन चावटपणा करत राहता तुम्ही. घ्यायचं तर घ्या नाही तर चला. पाच काय मला काय? घ्यायला तुम्ही आलं. तुला खायचे उपास आहे तुला. घ्यायला तुम्ही आले आणि पाच आहे का मला विचारत्यात? घ्यायचं तर घ्या नाही तर चला. मी बघणार नाही. घ्यायचं तर घ्या नाही तर चला. काय करते? मी सांगितलं भाऊ 5-5 रुपये कमी दे पपईचे बिन दोन्ही पेरूंचे बिन घेऊन जाय. तुम्हाला एवढे केले 1 रुपये दिले मी. नाही भाऊ नको. ठेव खायचे आणि तुला दोन जांबायचे. का रे भाऊ? 1 रुपये काम नाही बा. तू काय 11 रुपये ते का आमच्या मांड्यावर ठेवी तू काय? ठेव आमचे पपई खाली. अरे काय पपई काय एवढी सोन्याची रे? तू बाबा तू सोड बाई. ए बाई माझ्या नवऱ्याला हात नको लावू. तो नवऱ्याची पांचत पदा करतो. हिची पप्पई पाहिला आलं सगळं चिक पॅकलाय आणि बाई खालून लिक आहे. तिचा चिक निघो तिचं काय बी निघो तिचं सोडा तुम्ही. आणि तिच्या दाणा नाही फक्त एक दाणा निघतो म्हणते. मग जाऊ द्या ना का घेऊन. भाऊ तुला घ्यायचीच नाही दे. माझ्या पप्पाला मी दुसरं घेऊन. तुझ्या पप्पाचे 6 रुपये आणि तुझ्या जांबाचे 5 रुपये. 1 रुपये देऊ का? नको भाऊ दे इकडे. नको देऊ. एकले नको भाऊ घरी नेऊ. आमचे लेकरं बाळ खातील आणि इकडे नको नेऊ बाबा. पप्पाई ती नको नेऊ. नवऱ्याला मी नको नको. माय पेरू नको ते दाबीत बसू भाऊ. पुढच्या वाढून दिल तुम्हाला पैसे. नको भाऊ. अगं ते ऐक ना. नको. भाऊ तुला द्यायचे तर दे. ऐक ना. नाही नाही नको नवऱ्याला हात नको लावू. मी सांगते तुला काय द्याखला दिवाण भीती वठू काय नवरा तो द्याखना. माझा नवराली द्याखना दिवा आहे. तुला काय करायचंय त्याच्याशी? 17 ठिकाणी तर त्याला विचारलेच झाल्या मोडला. काय बी बोलू नको माझ्या नवऱ्याला. तुमचे पेरू घेऊन जायचं त्याच्याच बरं का? तुमचे पेरू बी फेकून देईल आणि तुमचे आंबे बी फेकून देईल. तुमचं सगळंच फेकून देईल मी. अगं बाया काय बोल तो आरा तय नवऱ्याला आवर घाल. माझ्या नवऱ्याला काय बोलू नको. विकायला बसली ना विक चुपचाप. ए बा तुला एक विचारायचंय मला. का 1857 च्या उठावात सापडला होता काय? गा कुठं बी सापड
17 ठिकाणी मोडला ना हा हे पेरू ठेव का 18 ठिकाणी मोडो 20 ठिकाणी मोडो थांब ग ते लाकूड दे इकडं काय खुशा लाल लेकराला घेऊन हिंडती अरे टापू राहिला ठेव पेरू ए ए मा नवरावरती काटी नको उचलू ए त्याला सांग आमचे पेरू हातात घेतले त्याला सोडा त्याचे पेरू मा पपई मोडत नसती मोडत नाही पण मग पपई दाबल्यावर बिलबिली होत असती मोडत चुरा करून टाकेल तिचं काय बी करून टाकेल मी पहिले याला सरळ कर एका हाती मध्ये ए तू तुझं तोंड सांभाळ बर का बाई मी पहिले सांगती विकायला बसली ना विक धंदा कर मा नवऱ्याला नको काही बोलू बाई आम्ही बाजारात बसणार आहे बाई आम्ही आशाचे पण तू वाले हे मॉडेल पहिले घरी घेऊन जाय मग बाजारात बसणार आहे ना मग तोंड सांभाळून राह नाही तर बसणं कठीण करू मी असे जोकर आहे ना सर्कस मधले रोज पाहायला भेटतात सर्कस बोलायचं पपई घेईल आणि फेकूनच देईल मी एवढी सोप झालं काय पेरू येऊन पळायला बुजगाव न घरी नेजगाव न पहिलं घरी ने तुझा बुजगावनच करून टाकेल मी याला चवना चौथा मी पहिले सांगते माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही काय द्या दोन एकर वावर असेल तुझा बुजगाव निघतो का तू का ग धरकायाला तुझे पेरू दे इकडं मा पप्पी मा नवऱ्याला सोड